आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमींचा. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीचे प्रायोजक आहेत श्रीगणोबा डेव्हलपर्स. मतदार यादी आणि बूथ कमिटी हे या सर्व संघटनात्मक बांधणीचा पाया असून संपूर्ण पक्ष संघटना ही या पायावर मजबूतपणे उभी आहे. हा पाया अधिकाधिक भक्कमपणे मजबूत केल्यास येत्या महानगरपालिका निवडणुकीत आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महापौर होणार याबाबत माझ्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. संवाद कार्यकर्त्यांशी, पक्षाच्या केंद्रबिंदूशी या संकल्पनेसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी परिवार संवाद हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या संवाद यात्रेमध्ये वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवनामध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, खासदार वंदना चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, सुनील गव्हाणे, शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार चेतन तुपे, आमदार सुनील टिंगरे, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले यांची प्रमुख उपस्थिती होती. वडगाव शेरी, हडपसर, पर्वती, पुणे कंटोनमेंट या चारही विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक घेण्यात आली. यासाठी सर्व आजी माजी नगरसेवक आणि सेल अध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य तसेच मोठ्या प्रमाणात पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमींचा.